त्याकडे वळूया. जालन्यामध्ये बघतोय रावसाहेब दानवे हे पिछाडीवर आहेत, भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. मवियाचे कल्याण काळे आघाडीवर आहेत, कारण हे आता 11 वाजले, त्यामुळे आत्ताचे कल खूप महत्वाचे. आता जी आघाडी पिछाडी असेल ती महत्वाची. बघा आता जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंनी पुन्हा आघाडी घेतलेली आहे. जालन्यात रावसाहेब दानवे आपण बघतो की क्षणाक्षणाला कल बदलत आहेत. आपण बघतो आता जालन्यात रावसाहेब दानवे पिछाडीवर असल्याचं दिसतंय. कल्याण काळे यांनी आघाडी घेतलेली आहे. मराठवाड्यामध्ये एकूण 8 जागा आहेत. 8 जागांमध्ये आपण बघतोय महाविकास आघाडीची मुसंडी दिसते. आता आपण जालन्याचा विचार केला तर रावसाहेब दानवे हे पिछाडीवर दिसत आहेत. भाजपचे उमेदवार आहेत,